मोईन शाकेर मेमोरियल व्याख्यानमालेत भारतीय लोकशाहीच्या मूल्यमापन चौकट याविषयी प्रख्यात राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचं व्याख्यान झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात मोईन शाकीर मेमोरियल या 2 दिवसीय व्याख्यानमालेचं उद्घाटन प्रख्यात विचारवंत आणि राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या हस्ते मोईन शाकीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं. यावेळी विभाग प्रमुख डॉक्टर श्रीराम निकम, डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्यासह डॉक्टर भीमराव भोसले तसंच विविध विभागांचे विभाग प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकशाहीत 3 व्यासपीठ फार महत्वाचे आहेत, त्यात पहिली संस्था ज्यामध्ये पक्ष संघटना संविधान यांचा समावेश होतो, दुसरी निवडणुका ज्यामध्ये पक्ष आघाड्या प्रचार भाषण आणि तिसरा राजकारण चळवळ याचा समावेश होतो. चळवळ म्हणजे दीर्घकाळ एका विषयाला घेऊन केलेला लढा आदींविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केलं. सुरुवातीच्या काळामध्ये चिंतेचं विश्लेषण होतं की कसं काय होणार या देशाच्या लोकशाहीचं, असं पहिली 10-20 वर्ष विश्लेषण होतं. मग कसं बरं चाललंय असं विश्लेषण केलेलं आहे सुरुवातीला पुढची 20-25-30 वर्ष. आणि नंतरच्या काळामध्ये इतकं चांगलं होऊन पुढे आपल्या लोकशाहीचा विकास का होत नाही अशी काळजी व्यक्त करणारं लिखाण हे गेल्या 10-15 वर्षांमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. जे राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांना हे लिखाण माहिती आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यशास्त्राच्या देशी आणि परदेशी अभ्यासकांनी काय घडून घातली याची सुद्धा तुम्हाला कल्पना असेल. तरी सुद्धा जर हे सगळं लिखाण वाचलं तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये एका अर्थाने 7 अधिकृष्टीच्या लोकांनी हत्ती शोधून काढण्यासारखा प्रकार चालतो.